बिल्कुल मी अंतरावली सराटी जालन्यातील या गावामध्ये सकाळी मनोज जराडे पाटील यांची पत्रकार परिषद झाली, त्यांनी अट ठेवली आहे. ती अट म्हणजे वंशावळी हा शब्द वर्ग आणि सरकसरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे. आता इथे भाषण कुणाचं सुरू आहे? इथे भाषण नामदेवराव जाधव जिजाऊ महाराज जिजाऊंचे 13वे वंश त्यांचं भाषण सुरू आहे. सर्व जे मराठा आंदोलनातील कार्यकर्ते ते आपण पाहतोय. आणि या भाषणाचा उल्लेख जो आहे म्हणजे या भाषणाचा रोग जो आहे तो असा आहे की मराठा समाजासाठी 58 मोर्चे झाले. मराठा समाजासाठी अनेक कार्य आंदोलने झाली, पण ही आंदोलनं झाल्या होत असताना अनेक राजकीय पक्षाचे नेते, मग ते काँग्रेस असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, शिवसेनेचे इतर नेते असेल, सर्व पक्षांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावा म्हणून पाठिंबा दिला आणि त्याचा उपयोग केला आणि राजकारणातून ते निवडून आले, आमदार झाले, खासदार झाले. आता अशा लोकांचा म्हणजे सगळ्यांचाच पाठिंबा आहे आणि आरक्षण मिळत नाही अशा प्रकारचा जो पेच आहे तो समजून सांगण्याचा प्रयत्न नामदेवराव जाधव करतात. मी त्यांच्याशी नंतर बोलणार आहे, पण ही सगळी जी मराठा समाजाचे जे कार्यकर्ते आहेत ते आपल्या अटीवर कायम आहेत. आता हे भाषण ऐकतात तरी सुद्धा मी यांच्याशी बोलणार आहे. साहेब, नाव काय तुमचं? कोठाळा. कुठलं गाव? कोठाळा. गाव काय? ज्ञानोबासाहेब सांबळे. ज्ञानोबाराव. आता मला सांगा की सरसकट जे शब्द आहे तो तुम्हाला हवा आहे का? काय म्हणजे कुणबी प्रमाणपत्रावर सरसकट शब्द पाहिजे? हा सरसकट. सरसकट जी समाजाची व्यवस्था आहे. आता भाषण जे करतात नामदेवराव बोलतात जाधव, ते जिजाऊंचे वंशज आहेत. हा म्हणजे शिवाजी महाराज म्हणजे त्या तो सगळा वंशजाचा सगळे लोक इथे येऊन भाषण करतात. आता माझा प्रश्न असा आहे की मराठा समाजाची काय परिस्थिती आहे आणि काय काय मिळायला पाहिजे? बिकट परिस्थिती मराठा समाजाची, बिकट परिस्थिती मराठा समाजाची. त्याला आरक्षणाची लई गरज आहे. पूर्ण भूमीहीन मराठा झाला आहे. 100-500 एकर जमीन लागल्या भूमीहीन झाला. आर्थिक बाजू कमजोर आहे. त्याला आरक्षणाची तत्काळ गरज आहे. तत्काळ गरज आहे आरक्षणाची. आरक्षण हे मराठा जातीला मिळालंच पाहिजे, कारण मराठा आज जाधव साहेब म्हणतात तसेच परिस्थिती झालेली आहे की आमच्याकडे 100 एकर जमीन होती, पण आज आम्हाला 1 एकरही जमीन नाही राहिली. आज आम्ही मराठा जातीत ओपन असल्यामुळं आमच्या लेखनाची शिक्षणाची व्यवस्था जी झालेली, जिथं बाकीच्या लोकांचे 1000 शिक्षण होतं, आम्हाला तिथे 1 लाख रुपये भरतात, ते आज कुठून भरायचे? आम्ही आज होती ती आमची शेती विकून टाकली. आम्ही आज आम्हाला शिक्षणासाठी आरक्षणाची आवश्यकता गरज आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते मिळालंच पाहिजे. आता मला सांगा, जे आता काही आता यांच्या भाषणात हे म्हणतायत की काही पैसेवाले मराठे आहेत त्यांनी सगळी पिळवणूक केली गरीब मराठ्याची. जे नेते आहेत, नेते त्यांचे साखर कारखाने आहेत, शाळा आहेत, गाड्या आहेत, बंगले आहेत, त्या लोकांनी तुमच्या समाजाकडे दुर्लक्ष केलं, फक्त राजकारण म्हणून त्यांच्या मतासाठी ते फिरतात. मताचंच आमच्याकडे राजकारण झालं. फक्त आम्ही नेते आहेत, आम्हाला मतदान करा, आम्ही मराठी आहेत, पण मराठ्यासाठी काहीच करत नाही. नेते त्यांच्या मतदानासाठी करते, ते स्वार्थासाठी करते, ते दुर्लक्ष केलेलंच दुर्लक्ष केलेलंच आहे. हा केलेलं. तुमचं नाव काय? ज्ञानोबाई ठोडामुळे. आता मराठा समाजाचे आमदार खूप आहेत, खासदार खूप आहेत, तरी सुद्धा मराठा समाज पाठीमागे काय? मला सांग, मला एकच सांगायचंय, सरकारने सर्वे करायला पाहिजे की नाही? जे लखपती लोक आहेत मग ते कोणत्या समाजात, त्याला बाजूला करा. पण भिकारी लागले ना मराठी, 1 एकर जमीन नाही, भाकरी भेटत नाही, महिन्याने राहिले मराठी, आणि शिक्षण घेऊन मी काही भेटत नाही. जर मराठ्याला आरक्षण नाही भेटलं तर महाराष्ट्र पेटणार, असा पेटणार की शासनाला राजीनामे द्यायची पाळी येणार आहे. इतकं बेकार झालं आता. हे तुमचे नेते जे आहेत मराठा समाजाचे, ते म्हणतात ती आरक्षण मिळायला पाहिजे, मग ते का कायदा का करत नाही? मग आमचं त्याच्यामुळेच नाही, कायदा का करीत नाही? आमचं त्याच्यामुळेच चाललं नाही. तुमचा वापर करून घेतात? 100% वापर करून घेतात. 100% दारू पाजितात, तांदूळ फुकट देतात, गहू फुकट देतात, आणि जाहीरनाम्यात टाकायला का रोग आला का? जाहीरनाम्यात टाका ना, आम्हाला निवडून द्या, आम्ही आरक्षण देऊ. जाहीरनाम्यात कम नाही टाकी, जाहीरनाम्यात काय टाकी? तिथे तांदूळ घेऊ, तांदळ घाऊ आणि पोट भरतो. आमचं जाहीरनाम्यात टाकायला पाहिजे. जो इथून पुढे पक्ष जाहीरनाम्यात टाकणार नाही की आम्ही आरक्षण देऊ, नाही टाकलं तर आम्ही त्याला मतदान नाही करणार, घरी बसणार. मग आता तुमचं नाव काय? कंसे पाटील. कंसे पाटील साहेब, मला हे सांगा की सरसकट शब्द जो आहे तो सरकारने लावावा जी आर मध्ये आणि वंशावळ काढली पाहिजे. तर सरसकट शब्द असेल
तर काय फायदा होईल? सगळ्यांचा फायदा होईल ना, मराठा समाजाचा. सर सगळ्यांना दिलं तर आणि त्याच्यामध्ये आठी जर ठेवल्या तर काही उपयोग नाही ना, आठी काढून टाकायला पाहिजे. आणि सर सवळ शब्द असेल तर काही गडबड नाही, मोहन सवळ नाहीच पाहिजे आम्हाला. मोहन सवळ काही कडे आहे काही कडे नाही आहे. सर सगळं दिल्यानंतर सगळ्यांचा फायदा होईल, गोरगरिबांचा. बरोबर. आता तुमचं नाव कंस पाटील, गाव कुठलं? धनगाव पैठण. काय व्यवसाय? काय शेती? शेती. आता किती एकर शेती आहे आणि शेतीतून काय उत्पन्न? 3 एकर शेती आहे फक्त. 3 एकर शेती आहे, त्याच्यामध्ये ऊस मोसमी लावतो. त्याच्यामधून काय उत्पन्न येणार? आमच्या मुलाबाळाला नोकरी मिळायला पाहिजे. बरोबर आहे ना? पुढं त्याच्यासाठी चालू आहे ना संसार. आता एवढी सगळी 58 मोर्चे झाले, हा, आंदोलनं झाली, तरी सुद्धा राजकारणी जे आहेत ते मराठा समाजाची फक्त मतं घेतात आणि मराठा समाजासाठी काम करत नाही, असं म्हणतात. हे बरोबर आहे? बरोबर आहे ना. त्यांनी आतापर्यंत मतच घेतले मराठ्यांचे आणि त्याचा फायदा घेत चालले. ते मोठे होत चालले फक्त. कसं फसवतात? ते मतदान मागून आपले आता सांगितलं यांनी पाटलांनी तसं फसवतात लोकांना. मतं मागायचे आपले, द्या मत मागायचे, मराठ्यांचे मत घेऊन टाकायचे मोकळे. तुम्ही हसताय, म्हणजे मतं मागायला येतात पण जेव्हा सभेचं आरक्षण असतं तेव्हा येत नाही. तेव्हाच बोलत नाही ते, तेव्हा गपचित बसते. एवढी वर्ष सहन का केलं? आता जाता एक झाला ना चालू. आता आधी दोन मावर ज्यांना पेटणारच आहे ना, त्याला गावात सुद्धा घुसून देणार नाही. मतदान सत्तेमध्ये गेल्यावर भाषा बदलती त्यांची ओळख. प्रत्येक आमदाराची किंवा मंत्र्याची असो, सत्तेमध्ये गेल्यानंतर भाषा बदलते आणि विरोधात असल्यावरती मराठा समाजाचा त्यांना पुळका येतो. प्रत्येक मंत्री असो किंवा जे 150 आमदार आहे मराठा, यांनी याविषयी गंभीर विचार करायला पाहिजे. कारण की मनोज जरांगे पाटलाची परिस्थिती सध्या नाजूक आहे. त्यांनी मराठा समाजासाठी पुकारलेला हा सर्वात मोठा लढा आहे. आतापर्यंत मुंबई असेल किंवा आपल्या पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकदम शांततेमध्ये मोर्चे निघलेले. आजपर्यंत कुठेही कोणलाही 1 रुपयाचं काही नुकसान झालेलं नाही. महाराष्ट्रामध्ये पूर्ण शांततेच झालेलं आहे. परंतु आता जे सरकारने या ठिकाणी जी घटना घडलेली आहे, या घटनेचा मराठा समाज पूर्णतः निषेध करीत आहे आणि दिवसेंदिवस आता मनोज जरांगे पाटलांना समर्थन वाढत आहे. इथं ठीक आहे, मनोज जरांगे पाटलाला लोक येऊन म्हणतायत की चला तुम्ही आम्ही बंद खोलीआड चर्चा करू, परंतु मनोज जरांगे पाटील हे कुठल्याही प्रकारची बंद खोलीआड चर्चा करायला तयार नाही आहे. जे काही होईल ते सर्व जनतेसमोरच व्हायला पाहिजे. आणि आज जे मुख्यमंत्र्यांनी जी काही घोषणा केली असून शिंदे साहेबांनी, ही घोषणा त्यांनी जनतेला वंशावळ वगैरे कुठल्याही प्रकारच्या बंधनामध्ये अडकू नये. जे काय आहे ते सरसकट पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातील जी काही जनता आहे, जे काही मराठा समाज आहे, जो शिक्षणापासून सरकार देईल का करेल का? सरकारला करायलाच लागणार आहे. सरकारला करावंच लागणार आहे. जनता सगळी रस्त्यावर उतरेल नाही केलं तर सरसकट वंशावळ हा शब्द काढून सरसकट केला पाहिजे अशा प्रकारची मागणी आहे. आता ही मागणी जी आहे, या मागणीसाठी अजूनही आंदोलन सुरू आहे, धरणं सुरू आहे, उपोषण सुरू आहे. जरा पाठी हटायला तयार नाही. सरकारचं स्वागत आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत आहे, पण जो शब्द आहे ना वंशावळ हा शब्द आहे तो काढला पाहिजे, तरच अशा प्रकारचं उपोषण मागे घेण्याचा त्यांचा प्रयत्न. आता हे जे तरुण आहेत हे 140 किलोमीटर पायी चालत अंगावरचं शर्ट काढत आलेले आहेत. आता नमस्कार, काय नाव तुमचं? काय नाव तुमचं? नाव काय तुमचं? मनोज वराडे. मनोज खाली या तुम्ही. कुठलं गाव तुमचं? आम्ही सिल्लोड तालुक्यातून आलोय. असं बरं वाटतं का? असं नंगा आलोय पायंदळी चालत. आपण नंगा उपोषण आलो बसला, मराठा आरक्षण. कपडे घालून बसला नाही, आम्ही पायंदळी चालत आलो. नंगा पायदळी चालत हो. काय कशी परिस्थिती मराठा समाजाची? महाराष्ट्रात जर मराठवाड्यातला जो मराठा समाज आहे त्याची परिस्थिती कशी? कशी चांगली आहे आता सध्या तर. चांगली म्हणजे कशी, आम्हाला आता मागं यायचं नाही. जे म्हणतील ते साहेब आम्ही त्याला करू. आता तुमचं नाव काय? माझं सोमनाथ कळम. काय करतो सोमनाथ? मी व्यापार करतो. मी कसला व्यापार करतो? माझे वडील शेतकरी आहे. माझी दुकान एक छोटीशी दुकान आहे. हा, दुकान चालू आहे. जे सगळं आंदोलन सुरू आहे आता 58 मोर्चे काढून सुद्धा आरक्षण का मिळत नाही? सरकारची मानसिकताच नाही, कोणतंही सरकार असो. आता ह्या पंच म्हणता आम्हाला, आम्ही देतो तुम्हाला, देतो तुम्हाला. या पंचवर्षीमध्ये जे विरोधी पक्ष नेते होते, विरोधी पक्ष होते, हे सर्व पक्ष हे सत्तेत म्हणजे राहून गेले ह्या 5 वर्षात. म्हणजे जगाच्या इतिहास मधला महाराष्ट्र आपला पहिलं राज्य असं की आपल्या राज्यामध्ये जेवढे पक्ष होते हे सगळे सत्तेचं चाटून गेली सत्ता.
पण तरी कोणीही मराठा समाजाचा पक्षांचं सरकार आलं सरकारी आणि सगळे पक्ष असं म्हणतात की आम्ही आम्हाला द्यायचं आहे द्यायचं आम्ही तुमच्या पार्टीची काय करत आणि कोणी जरांगे पाटला सारखा महामानव उपोषणाला बसला जे विरोधी पक्षात राहतात ते पण इथं येऊन लाचारी करतात आम्ही असं सांगता की बा आम्ही तुमच्या सोबत आहे आम्ही तुमच्या सोबत आहे आणि याच्यावर कोणी काही निर्णय घेत नाही त्यामुळं आम्हाला जरांगे पाटलाला समर्थन म्हणून आम्ही सिल्लोडवरनं पायी चालत आलो 150 किलोमीटर 3 दिवसापासून चालतोय घोडं आले आमच्या पायाला आम्ही त्यांना समर्थन करण्यासाठी इथं आलो सरकार सुद्धा त्यांच्यासोबत उपोषणाला बसलेलो आहे आता इथं मी आता उपोषणाला बसला हे पुढऱ्यांच्या ताब्यात शाळा हा मोठा धंदा आहे तो पुढऱ्यांच्या ताब्यात कारखाना साखर कारखाना हा क्रीम खालसा धंदा आहे तो यांच्या ताब्यात डेअरी हा धंदा आहे 20 रुपयांनी दूध गावात घेतलं जातं मुंबईत लगेच 50 रुपये होतं म्हणजे ती म्हैस आणणे गाय आणणे तिचा चारा तिला धुणे तिच्यासाठी मेहनत करणे हे सगळं करून शेतकऱ्याला 20 रुपयाचा भाव त्याच्यामध्ये त्याची मेहनत वाटलं 5 रुपये सुटत नाहीत पण हे दूध यांच्या डेअरीला घातलं की एका रात्रीत ते 20 रुपयावरनं डायरेक्ट 50 रुपये होतं म्हणजे शेतकऱ्याला 4 रुपये पण मिळत नाहीत आणि ह्यांना एका रात्रीमध्ये 20 ते 50 होतात त्यांची जरी ट्रान्सपोर्ट कॉस्ट मॅनेजमेंट सोडली तरी 4 पट पैसे त्यांच्या एका रात्रीत होतात म्हणजे हे उत्पन्न साधन ताब्यात ठेवणे आणि मग ह्यांनी अशी यंत्रणा राबवली की दूध तुम्हाला पिकवायचं आहे तर आमच्या डेअरीत घालावं लागेल ऊस पिकवला आमच्याच कारखान्यात घालावं लागेल जर तुम्ही पैशाचा संबंध असेल तर बँकेत आमच्याच पैसे भरायचे आणि लोन द्यायचं की नाही ते आम्हीच ठरवू शाळेत मुलं घालायची तर आम्हीच ठरवू मराठा समाजातील काही लोकांनी ठरवलं निवडक मराठ्यांच्या हातात जे पैशाचं सत्तेचं केंद्रीकरण झालंय हेच मराठा समाजाच्या गरिबीचं दारिद्र्याचं प्रमुख कारण आहे आणि मला वाटतं आता जर जे लोक म्हणत असतील की आम्ही सुद्धा मराठा आहोत आणि आमचा सुद्धा याला पाठिंबा आहे तर त्या सगळ्या लोकांनी ताबडतोब जसं अमेरिकेमध्ये 2 वेळा निवडणूक लढता येतं तशीच उदारता दाखवून सगळ्यांनी आता रामराम करावा नवीन लोकांना संधी द्यावी आणि विशेष करून जी उत्पन्नाची साधनं आहेत त्याची जर समसमान वाटप झाली तर मराठा समाजाची गरिबी हटू शकते मिटू शकते फक्त यांनी आता स्वतःला म्हणजे आता एक प्रश्न असा निर्माण होतो की हे सगळं होत असताना जो मराठा समाज आहे त्याला कळत नव्हतं की आपण गुलामीमध्ये आहोत आपण आपल्यावर काय बंधनं आहेत आपल्याला काय वाढू दिले जात नाही अशी असं त्याला कळत नव्हतं सुरुवातीला कसं वाटलं ज्यावेळी आपला देश स्वतंत्र झाला की आता इंग्रज गेलेले आहेत आणि आपल्या लोकांचं राज्य आलंय हे आपल्याला न्याय देतील बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का लांबचे लोक फसवत नाहीत जवळचे लोक फसवतात बांध खोरायचं काम कोण करतं बांधवच करतो तसं मराठ्यांना फसवण्याचं काम मराठ्यांनीच केलेलं आहे आणि हा लढा प्रस्थापित मराठे विरुद्ध विस्थापित मराठे असा आहे गब्बर मराठे विरुद्ध गरीब मराठे असा आहे आणि जसं मराठा माझा प्रश्न तोच आहे की मराठा समाज हा लढवाई आहे हा छत्रपती शिवाजी महाराज आणि या सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांचा वंश इतिहास सांगणार आहे त्याला कळत नव्हतं की मला दाबून ठेवलं जातं त्याची मानसिकता काय होती का काळ बदलतो शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्याच्या हातात शस्त्र ज्याला युद्ध कला यायची तो राजा व्हायचा काळ बदलला लोकशाही आली शिक्षणाचं प्रमाण वाढलं पाहिजे होतं तुम्हाला वाईट वाटेल किंवा ऐकणाऱ्यांना वाईट वाटेल आजही मराठा समाजात ग्रॅज्युएट होण्याचं प्रमाण 2% एवढे शिक्षणामध्ये जो समाज मागे आहे त्याला तो सत्सद विवेकबुद्धीनं निर्णय घेणार याला खूप वेळ लागला आणि ह्याच्यामध्ये त्यांची 50-60 वर्षे निघून गेली जमीन जी 500 एकर होती ती डिवायडेशन होत गेली 100 एकरवर आली नंतर ती 50 एकरवर आली 5 एकरवर आली आणि आज बहुतेक मराठा हा भूमिहीन पण झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूला शिक्षणाचा खर्च एवढा वाढलेला आहे की तो आपल्या मुलांना शिकवू शकत नाही आणि जेव्हा आता ही दोन्ही बाजूनी फरफट झाली तेव्हा मराठ्यांच्या वेगाने हे लक्षात यायला लागलं जशी गरिबी वेगाने पुढे आली तसं मराठ्यांच्या वेगाने लक्षात आलं की आपल्याला काहीतरी चुकतंय आपण कुठेतरी मागे पडतोय आणि म्हणून 1969 पासून मराठे हळूहळू या आपल्या अन्यायाबद्दल आपल्या फसवणुकीबद्दल आपल्या गरिबीबद्दल आपल्या दारिद्र्य निरक्षरतेबद्दल जागरूक व्हायला लागले आणि तो प्रवास पुढे पुढे होत चाललेला आहे आणि म्हणून आता संपूर्ण मराठा समाज आरक्षण शिक्षण नोकऱ्या याच्या संदर्भात जी पिछेड झाली त्याच्याबद्दल जागृत निर्माण झाली आणि अशा प्रकारचं हे सगळं आंदोलन उभं राहिलं 58 मोर्चे झाले आता मी मूळ मुद्द्यावर येतो की ओबी
ओबीसी मधून यांना आरक्षण मिळालं पाहिजे की वेगळं मिळालं पाहिजे? तुम्ही इतिहासाचे अभ्यासक आहात, कायद्याचं ज्ञान आहे तुम्हाला, काय नेमकं झालं पाहिजे? ओबीसी म्हणतील की आमच्यातलं दिलं तर आमच्यावर अन्याय होईल. मुळातच कसं आहे, ज्यावेळी देशामध्ये 50% आरक्षण दिलं तर त्यावेळची तत्कालीन परिस्थिती पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की 50% लोकांनी खुल्या गटातून, जे इंटेलिजंट आहेत वेगळ्या जातीचे, त्यांनी खुल्या गटातून पुढे जावं आणि ज्यांना समते म्हणजे संधीची समानता मिळत नाही त्यांच्यासाठी 50% आरक्षण ठेवलं गेलं. परंतु नंतर आपली लोकसंख्या वाढत गेली आणि नोकऱ्या कमी होत गेल्या, अशा परिस्थितीमध्ये आता आरक्षणाची मर्यादा 50 वरून डायरेक्ट 100 वर नेली पाहिजे आणि ज्याची जेवढी लोकसंख्या तेवढ्या प्रमाणामध्ये त्याला आरक्षण दिलं पाहिजे. जिसकी जितनी संख्या भारी उतनी उसकी हिस्सेदारी, हे जे प्रोपोर्शनेट आहे त्या प्रोपोर्शननी जे गेलं तर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात मराठ्यांना ओबीसीमध्ये घातलं पाहिजे 52%. त्याच्यामुळे काय होईल की मराठ्यांना अर्धा न्याय मिळेल, ओबीसींवरती अर्धा अन्याय होईल आणि मग मराठे आणि ओबीसी दोघेही आपल्या हक्कासाठी एकत्र येतील आणि हे आरक्षणाची मर्यादा वाढवून 70, 80, 90 कदाचित 100 केली तरी उत्तम आहे. आणि सरसकट जेवढी संख्या आहे त्याची विभागणी केली पाहिजे. म्हणजे समजा मराठा समाज 27% आहे, 33% आहे, तेवढा त्यांना दिला पाहिजे, दुसरा समाज एवढा आहे. मग अशा वेळेला ब्राह्मण समाजाला आरक्षण द्यावं लागेल. ब्राह्मण समाजाला आरक्षण द्यावं लागेल असं तुम्ही कसं म्हणता आठवले साहेब? ऑलरेडी त्यांच्याकडे आहे. जे आता काही महिन्यापूर्वी ईडब्ल्यूएस जे झालं, ईडब्ल्यूएस म्हणून आरक्षण आहे, पण आपल्याला जे आरक्षण आपण जी मागणी करतो ती ईडब्ल्यूएस ला येणार आरक्षण, सरसकट आरक्षण आहे. नाही, घटनेचा नियम कसा आहे की जातीच्या आधारे आरक्षणच नसतंय, ते आर्थिक स्थितीच्या आधारे असतंय. आणि आज सर्वे झाला पाहिजे, देशातील लोकसंख्येचा जनगणना झाली पाहिजे, त्यांच्या आर्थिक स्थितीची माहिती घेतली पाहिजे आणि जो समाज ज्या प्रमाणात मागासला आहे तेवढ्याच प्रमाणात त्याला आरक्षण दिलं पाहिजे. समजा ओबीसींची लोकसंख्या 50% किंवा 30% पकडू आपण, तर त्यांना 15% आरक्षण देऊन अर्ध्या लोकांवर अन्यायचे. मराठा समाजाची लोकसंख्या 40% असेल आणि तुम्ही 19% आरक्षण दिलं तर 21% लोकांवरती अन्याय. त्यामुळे जसं आपल्याला समजा घाटातून जर जायचं असेल, घाटातून जर गाडी पास करायची असेल तर आपण पहिल्या गेअरमध्ये गाडी घेतो कारण तिला पिकअप जास्त लागतो. तसं ज्या समाजाचा जेवढा जास्त बॅकलॉग आहे त्याला तेवढ्या जास्त प्रमाणात संधी दिली गेली पाहिजे. हे घटनेचं समतेचं तत्व आहे. पण दुर्दैवाने भारताच्या संविधानकर्त्यांनी जे घटना ज्या हेतूने निर्माण केली त्याला राजकीय लोकांनी आपल्या मतांसाठी पूर्ण हरताळ फासला आणि त्याच्यामुळे आज देशामध्ये हा संतोष आहे. आत्ता परिस्थिती कशी? आंदोलन तर जोरात आहे, आंदोलनाचा असा 10वा दिवस आहे. हां, सरकारकडे म्हणजे हे पहिल्यांदा झालं की सगळं मंत्रिमंडळ इथं आलं, मुख्यमंत्री सोडून, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री सोडून. आता मनस्थिती काय आहे? म्हणजे सरसकट हा शब्द लावतील सरकार, लावेल सर? बघा, 1982 पहिला मोर्चा निघाला, त्याच्यानंतर 54-55 मुख मोर्चे निघाले, त्याच्यानंतरही काही मोर्चे निघाले. प्रत्येक वेळी सरकारच्या प्रतिनिधींनं मस्त शुगर कोटेड शब्द वापरून शब्दाचा छळ केला. काही ठिकाणी जे समन्वयक होते त्यांना कोपऱ्यात घेतलं, त्यांच्या खिशात काहीतरी कोपऱ्यात घेतलं, काय केलं, बगल्यात घेतलं. आणि म्हणून म्हणजे जे नेते होते नंतर मग सरकार बरोबर गेले, नेत्यांबरोबर गेले. ऑलरेडी ते नेत्यांचेच कार्यकर्ते होते पण कपडे बदलून ते मोर्चात आले आणि समन्वयक म्हणून त्यांनी समन्वय न करता स्वतःच कसं काय होईल हे बघितलं. आणि म्हणून तुम्ही बघताय या स्टेजवरती जुन्या समन्वयकातला एकही दिसत नाही आणि जर ते आले तर समाजाच्या नजरेतून सुटणार नाही आणि ते फटके खाल्ल्याशिवाय परत जाणार नाही. कारण समाजाचा विश्वासघात त्यांनी केलाय. बंद दराडची चर्चा हे काय प्रकरण असतंय? आणि ज्यांना ज्यांना समाजाने जबाबदारी दिली त्यातल्या काहींनी महामंडळ घेतलं, काहींनी आमदारकी घेतली, काहींनी खासदारकी घेतली, काहींनी पाकिटं घेतली, काहींनी वेगळ्या प्रकारचं आपापले खिसे भरून घेतले आणि म्हणून हा विषय पेंडिंग होत गेला. पण माणसांनी मात्र एक वेगळं धोरण घेतलं. या माणसांनी पहिला 20 वर्ष अभ्यास केला आहे, 123 गावांमध्ये फिरून जनजागृती केली आहे आणि यांच्याकडे बंद दाराड अशी सिस्टम नाही आहे. जे काय ते स्टेज पे बोलो, खुल्ला बोलो. आणि यांच्याकडे शिष्टमंडळ नाही. शिष्टमंडळ म्हणजे कसं असतं, नेत्यांनी गरम केलेल्या तव्यावर आपल्या भाकऱ्या भाजणे याला शिष्टमंडळ म्हणतात. या माणसाकडे तसं काहीच नाही. म्हणजे गिरीश महाजन जेव्हा बोलत होते यांच्याशी तर ते बोलत होते कानात का बोलू स्टेजवर बोला, म्हणजे सगळे खुले होते. कानात बोलणं
स्टेजच्या मागे जाऊन बोलणं, बंददाराआड बोलणं, शिष्टमंडळावर चर्चा करणं, हे सगळं आंदोलनाला फाटाफूट करणे, आंदोलनामध्ये कुठेतरी खीळ घालणे, कन्फ्युजन लोकांमध्ये निर्माण करणं आणि मग जो नेतृत्व करतोय त्याच्या नेतृत्वाबद्दल अविश्वास निर्माण करणं, अशा प्रकारच्या खेळी राजकारणी लोक करत. एक शेवटचा माझा प्रश्न आहे, तुम्ही ही चर्चा सगळी ऐकताय, या चर्चेमध्ये सरकारने जे म्हटलेलं आहे, सरकारने जे म्हटलं आहे ते बरोबर आहे, तसंच राहिलं पाहिजे, सरसकट शब्द टाकला नाही. नाही, आता हे जे म्हणतात ना की ज्यांच्याकडे वंशाळ आहे त्यांना आम्ही देऊ, अरे ज्यांच्याकडे वंशाळ आहे त्यांना गरज काय, तसं ते मिळणार आहे बरोबर. तर आता याच्यामध्ये वंशाळ आहे की नाही, सर्टिफिकेटवर काय लिहिलं आहे याला महत्व नाही, तुम्हाला सरसकट महाराष्ट्रातला बहुतेक समाज, अगदी माळी साळी धनगर वंजारी हे सगळे पूर्वी एकच होते, सगळे पूर्वी एकच होते, कारण सगळ्यांचा धंदा एकच होता, व्यवसाय एकच होता. संदर्भातले ताजे अपडेट्स आणि प्रतिक्रिया आम्ही घेतच राहणार आहोत. तुर्तास बुलेटिन मध्ये वेळ झालेली आहे, इथेच थांबायची.